कलगाव येथील युवा नेते विष्णू पऊ यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश. रामकृष्ण लॉज येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने 3 दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत कलगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विष्णू पऊ यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये भाजपचे स्टार प्रचारक विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप जिल्हाध्यक्ष हिंगोली रामरावजी बडकुते यांच्या नेतृत्वाखाली जाहीररित्या प्रवेश केला. यावेळी भाजपचे हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजी मुटकुळे, दिव्यांग प्रकोष्ठ आघाडीचे प्रदेश प्रभारी रामदास पाटील, ज्येष्ठ नेते के के शिंदे, नारायण खेडकर, भाजप जिल्हा सचिव दिनकर कोकडे, भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाईक, ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव रजनीताई पाटील, जिल्हा सरचिटणीस संदीप वाकडे, संजय कावडे, शिवदर्शन बेंगाळ, पांडुरंग जगताप, कविता इमडे, उमेश नागरे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. बेधडक 24 न्यूज चॅनेलसाठी मुख्य संपादक गोपाल सातपुते.